ताजा स्वानन सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा आणि बेल क्लिक दारू पिऊन आईला मारहाण करणाऱ्या बापाची मुलाने हत्या केल्याचा प्रकार अंबरनाथ मध्ये घडला आहे या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी मुलाला अटक केली आहे अंबरनाथ पश्चिमेच्या बोआपाडा परिसरात राजेश वर्मा हा त्याची पत्नी अनिता आणि एकोणीस वर्षाचा मुलगा प्रकाश यांच्यासह वास्तव्याला होता राजेशला दारूचं व्यसन होतं आणि त्यातूनच नवरा बायकोंमध्ये सतत वाद होऊन राजेश हा पत्नी अनिताला मारहाण करत होता ही बाब मुलगा प्रकाश याला खटकत असल्याने प्रकाश आणि राजेश यांच्यातही वाद होत होते रविवारीही राजेश हा दारू पिऊन पत्नी आणि त्याला मारहाण करत असताना मुलगा प्रकाश याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही तो मारहाण करतच असल्यामुळे प्रकाशने घरातील चाकू घेऊन राजेश यांच्या छातीत खुपसला या घटनेत राजेश यांचा मृत्यू झालाय यानंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राजेश वर्मा यांचा मृतदेह उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला तर पत्नी अनिता वर्मा हिच्या फिर्यादीवरून मुलगा प्रकाश वर्मा यांच्या विरोधात पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अटक केली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा